एक महत्त्वाची बातमी, फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून काढणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार आहे. तक्रार आलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, या नव्या आदेशांबद्दल काय अधिक माहिती? हेमाली, कोरोनामुळे अनेक पालकांचा व्यवसाय नोकरी अडचणीत आहे, उत्पन्न बुडाले, अशा वेळी ते आपल्या पाल्यांची विद्यार्थ्यांची फी भरू शकत नाहीत. आणि ज्या विद्यार्थ्यांची फी भरली नाही अशा विद्यार्थ्यांना काही शाळा ऑनलाईन वर्गात बसू दिला जात नाहीये, किंवा त्यांना थेट घरी पत्त्यावरती शाळा सोडण्याचा दाखला पाठवला जातोय. म्हणजे थेट विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं जात आहे फी नाही भरले त्याच्यामुळे. शिक्षण विभागाकडे आणि शिक्षण मंत्र्यांकडे अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत, त्यामुळे या तक्रारींची गंभीर दखल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी घेतलेली आहे. आणि ज्या ज्या शाळांची अशी तक्रार आली आहे की शाळांतून विद्यार्थ्यांना काढलेला आहे फी नाही, फी भरली नाही म्हणून, अशा शाळांचे मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी जे पालक त्रस्त होते किंवा ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं फी भरली नाही म्हणून, त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नक्की, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे दरम्यान सध्या राज्यात लसींचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. पुन्हा एकदा राज्यात अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागलाय. राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा आहे. यात नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, बीडमध्ये लसींचा खास करून तुटवडा जाणवतोय, तर नवी मुंबई, वसईविरार, नालासोपाऱ्यातही लस मिळत नाहीये. औरंगाबादेत 2 दिवसांपासून लसीकरण बंद आहे. फक्त 300 लसी उपलब्ध आहेत. लसीकरणासाठी मोठी गर्दी होतीये. सिडको भागातल्या एका लसीकरण केंद्रावरती सकाळपासून नागरिकांनी रांगा लावल्या. केंद्रावरती येऊनही लस मिळणार नसल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करतायत. महानगरपालिकेनं योग्य माहिती द्यावी, त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही अशी किमान अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. तिकडे कोल्हापुरातही लसींचा तुटवडा जाणवतोय. शहरांबरोबरच ग्रामीण भागातल्या सर्वच केंद्रांबाहेर शुकशुकाट बघायला मिळाला. दुसरा डोस घेण्यासंदर्भात मेसेज आले, ते लोक केंद्राकडे धावत गेले, मात्र त्यांची नावं नोंदवून त्यांना घरी पाठवण्यात आलं. पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे कोल्हापुरात, असं असल्यानं प्राधान्यानं लस उपलब्ध करून द्या अशी मागणी कोल्हापूरकर करतायत. मॉडर्नाच्या परवानगीची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण झाली आहे. फायझरलाही तातडीनं परवानगी मिळू शकते. फायझरशी बोलणी यशस्वी झाली तर कंपनीला DGCI कडे अर्ज करावा लागेल. मंजुरीनंतर मॉडर्नाप्रमाणे फायझर लसही अमेरिकेतून आयात केली जाईल. सध्या भारतात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक आणि मॉडर्ना या 4 लसी उपलब्ध आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे